मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून खामगाव सामान्य रुग्णालयासाठी 20 लाख रुपये निधी टेस्टिंग मशीन साठी दिला होता, परंतु जिल्हा प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे मशीन मिळण्यास अक्षम्य दिरंगाई झाली। त्यानंतरच्या पाठपुराव्यामुळे आता ही टेस्टिंग मशीन खामगाव शहरात दाखल झाली असून सदर टेस्टिंग मशीनचे आज माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे, माजी मंत्री माननीय अशोक उईके खामगावकरांसाठी व जिल्ह्याचे भूषण असलेले उद्योगपती बिपिन गांधी, आमदार आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हस्तांतरित करण्यात आली। आज खामगाव तालुक्यासाठी आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी खूप आनंदाची गोष्ट झालेली आहे। आतापर्यंत आपण आपले रुग्णांचे स्वॅब तपासायला नागपूर, यवतमाळ, अमरावती असं पाठवत होतो, आता ते पाठवण्याची गरज आपल्याला पडणार नाही। जवळपास 100 सॅम्पल्स आपले खामगावमध्येच तपासले जाणार आहे। माननीय आमदार आकाशजी फुंडकर यांच्या प्रयत्नातनं ट्रूनेट लॅब आता आज त्यांच्याच हस्ते उद्घाटन करून कार्यान्वित झालेली आहे आणि आता ही जी आपल्या भागातली वाढती असलेली रुग्णांची संख्या लक्षात घेता ही आपल्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे। सर, लॅब तर झाली, मात्र किट उपलब्ध आहे का एवढ्या मोठ्या प्रमाणात? हा, किटची व्यवस्था होते आहे, सध्या आहे आपल्याला इकडनं जळगाववरून आणि नागपूरवरनं किट्स मिळत आहे। सध्या आपल्या इथे किट उपलब्ध नाही आहे, सध्या आहे। सर, हे लोकसभागतून झाली, मात्र आकाश फुंडकरांची स्वतःची मागणी होती त्यांच्या निधीतून, ती केव्हापर्यंत सुरू होणार? तिचंच उद्घाटन झालेलं आहे आज दोन्ही। हा, माननीय आमदारांच्या निधीतून जी मशीन आलेली आहे तिचं आज रितसर उद्घाटन झालं। लॅबचं उद्घाटन आमचं पहिलेच ठरलं होतं, पण किट नव्हते आणि दुसरी मशीन यायची राहिली होती। महाराष्ट्रातला हा पहिला उपक्रम आहे जो लोकसहभागातनं इथे पूर्ण होत आहे। आदरणीय बिपिन शेट्टी गांधी यांनी एक मशीन आपल्याला डोनेट केली, जवळजवळ 30 लाख रुपये खर्च त्यांनी लॅबसाठी केला आणि माझ्या आमदार निधीतून आज दुसरी मशीन इथे दाखल झालेली आहे आणि ही लॅब आता पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होणार आहे, ज्याच्यामुळे आता जिल्ह्यातील लोकांना खूप मोठा दिलासा मिळेल। त्यांना जो क्वारंटाईन होण्याचा 4-4, 8-8 दिवस क्वारंटाईन होण्याचा, स्वॅब खराब होण्याचा जो मानसिक त्रास होता त्याच्यापासून ते वाचणार आहे।